काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला आज सुरुवात झाली. यात्रा सुरू करण्यापूर्वी राहुल गांधींनी तामिळनाडूमध्ये श्री पेरुबंदळू इथल्या राजीव गांधीच्या स्मृतीस्थळाला भेट देत अभिवादन केलं. द्वेषाच्या राजकारणामुळे आपण आपल्या वडिलांना गमावलंय, पण आपला देश गमावणार नाही, असं यावेळी राहुल गांधी यांनी म्हटलं. त्यानंतर संध्याकाळी मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी यात्रा सुरू करण्यासाठी राहुल गांधी यांच्याकडे तिरंगा सोपवला. ही यात्रा कन्याकुमारी ते काश्मीर असं 3,500 किलोमीटरचं अंतर पार करणार आहे. देशातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी यात्रा असेल असं काँग्रेसनं म्हटलंय. देशाला एकत्र करणं हा यात्रेचा मुख्य उद्देश असून बेरोजगारी, महागाई अशा मुद्द्यांवर लोकांशी जोडलं जाण्याचा प्रयत्न असल्याचं काँग्रेसनं म्हटलंय. भारताच्या दक्षिण टोकाला कन्याकुमारीला आपण आत्ता आहोत आणि इथूनच काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरू होणार आहे. जवळपास 12 राज्यांमधून 3,500 किलोमीटरचा प्रवास करत 150 दिवस पायी चालत ही यात्रा काश्मीरला पोहोचणार आहे. आणि या यात्रेमध्ये एकूण 120 जण असे असणार आहेत की जे कायमस्वरूपी पदयात्रा करत कन्याकुमारी ते काश्मीर चालणार आहेत. राहुल गांधींसोबत हे जे 120 लोक असणार आहेत त्यापैकी महाराष्ट्रातले 9 जण असणार आहेत आणि त्या 9 जणांपैकी जे 4 जण आहेत की जे ही पदयात्रा करणार आहेत ते आत्ता माझ्यासोबत आहेत. सत्यम ठाकूर, अतिशा पैठणकर, नंदा म्हात्रे, वैष्णवी भारद्वाज हे 4 लोक त्या 9 जणांमध्ये आहेत. आणि सोबतच काँग्रेसच्या विचार विभागाचे नॅशनल हेड जे आहेत ते राज कुलकर्णी ते माझ्यासोबत आहेत. कृष्णा तवले आहे जो AICCशी निगडीत पण आहे. या सगळ्यांशी आपण बातचीत करणार आहोत. मुळामध्ये जेव्हा की आपण या यात्रेसाठी सिलेक्ट झालोय काय भावना? या यात्रेसाठी आम्ही बरीच कठोर परीक्षा दिलेली आहे. आमचा इंटरव्ह्यू झाला होता दिग्विजय सिंग जी, मुकुल वासनिक जी यांनी आमचा इंटरव्ह्यू घेतला. त्यानंतर आम्हाला रोज प्रॅक्टिस करायला लावली आणि रोज आम्ही आमचा ट्रॅक पाठवत होतो व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आणि ते ट्रॅक होऊन आमचं सिलेक्शन झालं होतं. कशाची प्रॅक्टिस? वॉकिंगची. दररोज 25 किलोमीटर्स आम्ही चालत होतो डेली आणि तो ट्रॅक होऊन मग आमचं सिलेक्शन झालं होतं. आणि आमची जिद्द बघितली का आम्ही, असं नाही की तुम्ही तुमचं बिल्ट कसं आहे, पण आमचं एक पॅशन आणि जिद्द बघून आम्हाला सिलेक्ट केलं आहे. भारत यात्रा 3,500 किलोमीटरचा प्रवास करायचा आहे, म्हणजे दडपण येते थोडंसं की तयारी आहे? विचार येतात म्हणत असतात मनामध्ये, विचार हेच येत आहेत. जसं आम्हाला काल सांगितलं की येणारे जे 15 दिवस असणार आहेत ते अत्यंत महत्त्वाचे असतील. त्यामध्ये कित्येक पदयात्री असेही आहेत की नवीन आहेत. पदयात्रा हा नवीन अनुभव नाही आहे माझ्यासाठी, पण हा नक्कीच 150 दिवस हे खूप जास्त आहेत आणि अंतरही खूप जास्त आहे. उत्सुकता राहुलजींच्या सोबतची आहे. यात्रेसाठी तयारी म्हणून सगळ्यात जास्त कुठली गोष्ट डोक्यात येते की ही या गोष्टीवर आपल्याला लक्ष द्यायचं? आधी मी सुरुवात करतो कसं वाटला. तर आम्हाला वैयक्तिक असं वाटलं मला की आपण कुठेतरी इतिहासाचा एक भाग होणार आहोत आणि आपल्या पुढच्या जनरेशनला, आमच्या मुलांना सुद्धा जो ज्या भारतात आम्ही वाढलो तो भारत आम्ही देऊ शकणार आहे यात्रेनंतर भारत जोडून, तशी एक भावना होती. तयारी एक मिनिमलिझम की कमीत कमी, जसे कमीत कमी कपडे, कमीत कमी गरज याच्यामध्ये आणि आपण कसं एवढं चालू शकतात, कमी आणि स्वस्थ जेवण म्हणजे फळ दूध हे सगळं घेऊन कसं चालतं ही तयारी आम्ही केली. तशी हे 4 लोक जे आहेत महाराष्ट्रातले आहेत, एकूण 9 जण आहेत जे सोबत चालणार आहेत. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.